एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांची पक्षाने हकलपट्टी केली असून त्यांना पाठवलेल्या नोटिसीमध्ये 14 मुद्द्यांचा समावेश आहे. एमआयएम पक्षाचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी मागील 3 वर्षांमध्ये महानगरपालिकेत पक्षाच्या विरोधात अनेकदा भूमिका घेतली. शिवसेना भाजप युतीच्या इशाऱ्यावरच त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. वारंवार कारणे दाखवा नोटीस तोंडी सूचना दिल्यानंतरही हंगामा होईल असे कृत्य त्यांनी केले, त्यामुळे एमआयएम पक्षाने त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. मागील काही दिवसांपासून मतीन बेपत्ता होते, ते शहरात दाखल होताच पक्षाने कारवाईचा बडगा उगारला. वॉर्ड क्रमांक 20 JBM नगर येथून सय्यद मतीन एमआयएम या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. एमआयएम पक्षाला शहरात आणण्यात त्यांचाही खारीचा वाटा होता. त्यांच्या या परिश्रमाचे फळ म्हणून 2014 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांना तिकीट देण्यात आले होते. वॉर्डातील नागरिकांनीही त्यांना प्रचंड मतांनी निवडून दिले होते. मागील 3 वर्षांमध्ये मतीन यांनी अनेक वादग्रस्त विषयांना स्पर्श केला, त्यामुळे त्यांच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे सुद्धा दाखल झाले. त्यांच्या या वागणुकीमुळे पक्षाने 3 कारणे दाखवा नोटीस बजावल्या. एकही नोटीशीचे उत्तर मतीन यांनी दिले नाही, उलट पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या. शिवसेना भाजप नेत्यांशी हातमिळवणी करून सभागृहात वादग्रस्त विधाने केल्याचा आरोपही पक्षाने त्यांना पाठवलेल्या एका नोटीसमध्ये करण्यात आला आहे. नोटीसमध्ये 19 मुद्द्यांचा समावेश आहे, त्यात पक्षानेच त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. शिवसेना भाजप युतीलाही उघडपणे साथ दिल्याचे यामध्ये म्हटलं आहे.